आणि आज तिसरा श्रावणी सोमवार आणि या सोमवारच्या निमित्तानं आजपासून त्र्यंबकेश्वराचं दर्शन ऑनलाईन होणार आहे. त्र्यंबकेश्वर संस्थानच्या वेबसाईटवरती गाभाऱ्यातील विग्रह दर्शन नागरिकांना पाहायला मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचं मंदिर गेल्या 4.5 महिन्यांपासून बंद होतं आणि सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे संपूर्ण देशभरातील शिवभक्तांना त्र्यंबकेश्वराच्या महादेवाचं दर्शन मिळत नसल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी होती आणि Zee24ने ही समस्या जेव्हा मांडली आणि त्यानंतर श्री त्र्यंबकेश्वर विश्वस्त संस्थाननं ऑनलाईन दर्शनाचा निर्णय घेतला होता. www.त्र्यंबकेश्वर.trust या संकेतस्थळावरती हे दर्शन उपलब्ध होणार आहे. Thank you.